नमस्कार, मी भरत जाधव आणि झी समूहाचं नवं साप्ताहिक सुरू होते झी दिशा. या साप्ताहिकाला माझ्याकडून लाख लाख आणि एकदम सही सही शुभेच्छा. झी मराठीचं नवं साप्ताहिक झी दिशा ह्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. मला असं वाटतं की हे जे साप्ताहिक आहे ते प्रचंड इंटरेस्टिंग असेल, कारण एक तर हे झी मराठीकडून येत आहे, त्यामुळे ह्यामध्ये एंटरटेनमेंटच्या बातम्या असतीलच, पण त्या व्यतिरिक्त समाजात काय चाललं आहे, भारतात काय चाललं आहे, जगात काय चाललं आहे, याचा एक खूप चांगल्या पद्धतीचा आरसा आपल्यासमोर उलगडेल हे साप्ताहिक. आणि मला वाटतं अखंड आठवडा हे साप्ताहिक वाचता येईल आपल्याला आणि आपण संग्रहीसुद्धा ठेवू शकतो, त्यामुळे माझ्याकडनं या साप्ताहिकाला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी डॉक्टर गिरीश ओक. झी समूहाकडनं झी दिशा असं एक साप्ताहिक सुरू होतं आहे असं मला आत्ताच कळलं, त्याबद्दल सगळ्यात आधी त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदनसुद्धा इन ॲडव्हान्स, कारण झी सारखंच ते पॉप्युलर होईल आणि झी इतकंच ते नाविन्यपूर्ण असेल आणि झी सारखंच ते वेगवेगळ्या विषयांवर हात घालेल आणि त्याची माहिती देईल याबद्दल खात्री आहेच. झीवर गेले कित्येक वर्ष आम्ही मालिका करतो आहोत. झी ही अतिशय पॉप्युलर एक वाहिनी आहे आणि त्याचप्रमाणे मासिकसुद्धा तसंच पॉप्युलर होईल याची आम्हाला खात्री वाटते. पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन, धन्यवाद. झी मराठीचं साप्ताहिक झी दिशा तुम्हाला लवकरच वाचायला मिळणार आहे आणि माझ्या मनापासून शुभेच्छा या साप्ताहिकाला. बॉलिवूड, मराठी चित्रपटांच्या माहितीपासून ते अगदी सामाजिक गोष्टींपर्यंत, पॉलिटिकल गोष्टींपर्यंत आणि आपल्या सोशली आत्ता जे जे काही विषय आहेत त्या सगळ्याच गोष्टी या साप्ताहिकात कव्हर केल्या जातील अशी माझी अपेक्षा आहे. तर त्यामुळे हा या साप्ताहिकाचा जरूर आस्वाद घ्या आणि माझ्याकडनं मनापासून शुभेच्छा. झी समूहातर्फे हे नवं साप्ताहिक सुरू होतं आहे झी दिशा, त्याच्याकरता माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि मला माझ्या अपेक्षा त्याच्याकडनं ह्याच आहेत की ज्या प्रकारे झी एकाहून एक टेलिव्हिजनवरती एकापेक्षा एक त्यांनी कार्यक्रम देऊन आपलं स्थान आमच्या हृदयांमध्ये बनवलं आहे, तसंच झी दिशासुद्धा त्याच्यात कुठेही कमी पडणार नाही. झी मराठी या वाहिनींनी उत्सव नात्यांचा ह्या नावाने दिवाळी अंक काढला होता आणि त्याने एक नवीन पायंडा घालून दिला. तसंच आता झी मराठी झी दिशा नावाने साप्ताहिक आपल्याकडे काढत आहे आणि माझ्याप्रमाणेच तुम्हालाही उत्सुकता असेल की त्या मासिकामध्ये काय असेल, काय लिहिलं गेलं असेल. तर नुसतंच ह्या इंडस्ट्रीबद्दल नव्हे की नुसतंच मनोरंजनात्मक नसेल, त्याच्यामध्ये साहित्यिक तर आहेच पण राजकीय असेल आणि माझ्याशी अपेक्षा आहे की त्याच्यामध्ये वेगवेगळे लेखक यायला हवेत. आपल्याकडे खरं तर खूप लेखक आहेत, खूप छान छान संहिता आपल्याकडे आहेत, पण त्यांना व्यवस्थित वाव दिला गेलेला नाही आणि ते झी देईल असं मला वाटतं. त्यामुळे झी दिशाला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी राहुल देशपांडे. झी मराठी, झी 24 तास, झीचे सगळे चॅनल्स. मला वाटतं की जेव्हा आपण झी मराठी किंवा झी 24 तास म्हणतो तेव्हा इतकी वर्ष सातत्याने खूप चांगल्या पद्धतीने चांगलं कंटेंट आत्तापर्यंत आम्हाला मिळालेलं आहे, ज्याच्यामध्ये सामान्य जनता असेल किंवा क्लासेस असतील या सगळ्याचा खूप चांगला समन्वय त्यांनी साधलेला आहे. मला असं वाटतं की दिशा आहे त्यांचं नवीन जे साप्ताहिक येत आहे त्याच्यातनं माझ्या ह्याच अपेक्षा असतील. आत्तापर्यंत आम्हाला खूप चांगलं मनोरंजन तुम्ही दिलं, खूप चांगल्या बातम्या तुमच्याकडनं आम्हाला कळल्या, त्याच पद्धतीने ह्या साप्ताहिकामध्ये पण खूप चांगले चांगले विषय हाताळले जावेत. मग ते आता काय हे मी नाही सांगू शकत, पण छान कंटेंट असावं एवढीच माझी अपेक्षा आहे. झी मराठी दिशाला माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी आनंद भाटे. झी मीडियाचं झी मराठी दिशा हे नवीन साप्ताहिक चालू होत आहे त्याला माझ्या खूप शुभेच्छा. आणि झीतर्फे नेहमीच आपल्याला दर्जेदार कलाकृती बघायची सवय आहेच, तर त्याप्रमाणेच हे साप्ताहिकसुद्धा आपला दर्जा एका नवीन उंचीवर घेऊन जाईल असा मला विश्वास वाटतो. ह्या साप्ताहिकामध्ये खूप विषय असणार आहेत, त्यापैकी कलेच्या बाबतीत मला असं वाटतं की चित्रपट, संगीत, नाटक या सगळ्या गोष्टी याच्यात अंतर्भूत असणारच आहेत.
कलेच्या बाबतीत म्हणजे एस्पेशली आता अभिजात शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीत हे जे आपलं आहे तर त्याच्यात जी काही नवीन नवीन प्रोजेक्ट्स होत असतात तर त्याला एक ती ते लोकांच्यापर्यंत जास्त ह्या दृष्टीने पोचावं अशी मी इच्छा करतो. आणि त्याचबरोबर मला अजून एक वाटतं की ह्या कलेच्या क्षेत्रामध्ये अनेक दिग्गज मंडळी आहेत की त्यांचे अनुभव आपल्याला ऐकायला नक्कीच आवडतात. तर त्यांनी त्यांच्या रियाजाच्या काळात कशी साधना केली, काय त्यांना ऑब्स्टॅकल्स आली, त्याच्यावर त्यांनी कशी मात केली, अशा बाबतीत जर त्यांचे त्यांचे विचार आपल्याला ह्या साप्ताहिकाच्या थ्रू जर ऐकायला मिळाले, वाचायला मिळाले, तर त्याचा श्रोत्यांनाही ते म्हणजे वाचकांनाही आवडेल आणि नवीन जे संगीताच्या क्षेत्रात कलाकार आहेत तर त्यांच्या दृष्टीने सुद्धा ही माहिती निश्चितच उपयोगी ठरेल. बाकी सर्व सदर चांगली असणारच अशी मला खात्री आहे. पुन्हा एकदा या साप्ताहिकाला खूप शुभेच्छा. मी उदय सबनीस. तुम्हाला बातमी कळली की नाही, झी समूहातर्फे आता एक साप्ताहिक प्रकाशित होणार आहे. हो, त्याचं नाव आहे झी दिशा. आणि मला असं वाटतं की इतक्या मोठ्या समूहानी असं साप्ताहिक प्रकाशित करणे ही एक युनिक घटना आहे, नाही का? आपण खूप साप्ताहिक वाचतो, म्हणजे हे पेपर स्वरूपात असणार आहे, न्यूजपेपर टाईप, पण ते साप्ताहिक असणार आहे. त्यामुळे दर आठवड्याला काय काय घडलं नवीन, त्याच्या बातम्या त्याच्यामध्ये असतील, कलाविषयक काही सदर असतील, क्राईम असेल, सगळ्या प्रकारचं. म्हणजे एक ते जर साप्ताहिक तुम्ही वाचलं तर मला नाही वाटत बाकी काही वाचायची गरज पडेल. त्यामुळे मला तर त्याची उत्सुकता आहेच की ते कसं असेल. एकच माझी अपेक्षा याच्याकडनं, ती म्हणजे त्या साप्ताहिकांनी खरं असावं, नाही का? बरेच वेळा आपण असं वाचत सुटतो, काही काही आपण म्हणतो की काहीतरी पब्लिसिटी मटेरियल आहे, आपल्याला वाचक म्हणून कधी कधी कळतच नाही की हे खरं आहे का नाही. हां, तर तसं शक्यतो नसावं. नमस्कार, मी संजय जाधव. मला आत्ताच कळलं की झी समूहाचं एक साप्ताहिक येत आहे. इट्स अ न्यूज फॉर मी आणि ग्रेट न्यूज, कारण याच वर्षी त्यांचा दिवाळी अंक आला. खूप सुंदर दिवाळी अंक होता. सो हा ॲक्च्युली अनएक्सपेक्टेड प्रयत्न होता दिवाळी अंकाचा, जो खूप सक्सेसफुल झाला. अँड आय एम शुअर दिशा हे जे साप्ताहिक झी समूह घेऊन येत आहे त्यालाही असाच उदंड प्रतिसाद मिळेल. आय एम शुअर त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळेल. मी असं म्हणणार नाही की मिळत राहू वगैरे, आय एम व्हेरी मच शुअर अबाउट इट. सो आय एम रिली एक्सायटेड. मी वाचणारच आहे, तुम्ही सगळ्यांनी वाचा. मी अच्युत गोडबोले. झी समूहाच्या झी मराठी दिशा या साप्ताहिकासाठी माझ्या शुभेच्छा. या साप्ताहिकामध्ये सर्वांना आणि मलासुद्धा साहित्य, संगीत, विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थकारण, राजकारण, मानसशास्त्र अशा अनेक विषयांवर विविध तऱ्हेचे लेख वाचायला मिळतील की जेणेकरून या विषयातलं ज्ञान आपलं सगळ्यांचं वाढेल. झी मराठीच्या झी दिशा साप्ताहिकाला माझ्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. साप्ताहिक म्हटल्यानंतर त्याच्यातलं जे लेखन असतं ते परखड असावं, सडेतोड असावं, खरं असावं आणि प्रसंगी लोकांना आवडलं नाही तरी त्याच्यावर नक्कीच विचार करायला लावणारं असावं असं वाटतं. आणि नक्कीच ही जी माझी अपेक्षा आहे किंवा मला जे वाटतं ते हे साप्ताहिक पूर्ण करेल अशी आशा आहे. नमस्कार, मी कपिल शर्मा और दिशा मैगजीन जो बहुत जल्द लॉन्च होने वाली है उसके लिए सारी टीम को ढेर सारी मुबारकबाद और शुभेच्छाएं. जी ग्रुप समूह च दिशा माझा शुभेच्छा. नमस्कार, मी नितीन चंद्रकांत देसाई. झी नेटवर्कचे अनेक उपक्रम अगदी सुरुवातीपासून मी पाहत आलो आहे, बरेच वेळेला त्याचा भाग व्हायचं संधी मला मिळाली. पण आता दिशा साप्ताहिक ह्या नवीन उपक्रमामधनं जो एंटरटेनमेंट किंवा सामाजिक किंवा वेगवेगळ्या विषयांवरती झीनी जेव्हा जेव्हा काम केलेलं आहे त्यांना एक चांगला दिशा द्यायचा कार्यक्रमच केला. आणि साप्ताहिकाच्या रूपामध्ये आल्यानंतर हे ब्रेकिंग न्यूज किंवा छोटे छोटे बाईटपेक्षा एक विस्तृत असं सगळ्या आम्हाला झी नेटवर्कच्या ह्या उपक्रमाचा लाभ मिळणार आहे.